गाड्या गेली, गाडी जळाली, घरच्या 5-6 गाड्या त्या जळाल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवाला जो धोका होता घरात जाळून मारणं, इथं 3 कर्मचारी होते ऑफिसमध्ये, ते हात जोडत होते तरी पण त्यांना बाहेर पडू दिलं नाही. नंतर शिवके उड्या मारून ते पळाले, त्यांनाही जाळण्याचा प्रयत्न. घरी पण सगळी घरात होती, भूषण त्याची पत्नी, योगेश त्याची पत्नी, रवीची मुलं, संदीपची बायको त्यांचे मुलं, हेमंत, ही सगळी घरात होती. आणि एवढे परिवारचे सदस्य घरात असताना जाणीवपूर्वक पेट्रोलसारखे बॉम्ब फेकणं, हत्यारं फेकणं, दगडं फेकणं, गजर फेकणं आणि त्यांना कोंडून मारणं, मला वाटतं हा प्रकार एवढा क्रूर आणि निष्ठुर प्रकार, जसं मी म्हटलं की ब्रिटिशाच्या आणि निजामाच्या काळात पण झाले नाही असा प्रकार या दिवसात इथं बीड शहरात होतो. मला वाटतं की सर्व नागरिकांनी ह्याच्यापासून लक्ष देणं आवश्यक आहे की आपल्या सुरक्षेला किती, भविष्यामध्ये काय काय कशा गोष्टी घडतात आणि बाजूला कशा होतात, अतिशय दक्ष राहणं गरजेचं आहे. आणि प्रशासनानंही या बाबतीत सखोल, कितीही कुणी असल्याचं मास्टर माइंड शोधून काढणं, गुन्हेगार शोधून काढणं आणि त्यांना नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे चौकटीत बसून शिक्षा देणं. प्रशासनाचा फेल्युअर आहे का, पोलीस प्रशासन काहीच करत नाही, पोलीस प्रशासनाचं हे फेल्युअर आहे आणि त्यामुळं ह्या ज्या सगळ्या प्रकाराची तपासणी ही ती सेंट्रल एजन्सी मार्फत झाली पाहिजे असं त्यांनी मागणी केली. मागण्या केल्या जागा सुरुवातीला चुकली, या गोष्टी कळायला पाहिजे. मी आजारी आहे की एवढ्या गोष्टी घडतात शहरामध्ये, एवढ्या ठिकाणी होतं आणि एवढ्या नियोजनबद्ध पद्धतीनं होतं, हे मला वाटतं की इन्फ्लुएन्स युनिटला कळायला पाहिजे. सांगण्यात आलं की त्याच वेळेस माजलगावला घटना घडली पण सगळं पोलीस तिकडे निघून गेलं माजलगावला आणि इथं काही घडल असं वाटलं नव्हतं शहरामध्ये. हे लक्षात यायला पाहिजे होतं प्रशासनाच्या आणि सिस्टमॅटिक आणि नियोजनबद्ध पद्धतीनं झालं असं सांगण्यात येतं. मी माहिती घेतो त्याची, मी जसं म्हणलं पूर्ण माहिती घेते नाही की नंबर देऊन एवढे नंबर, हे नंबर मोबाईलवर कम्युनिकेशन, इथं काम फक्ते झालं, इथला नंबर झाला, हे संपलं आता पुढे वापरू, अशा प्रकारे संदेशाची देवाणघेवाण प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मोबाईलवर होते आणि पुढचे कामं ओळखली जातात. बरोबर पेट्रोलचे बॉम्ब ठेवणं, टायर्स ठेवणं, टायर तर आपोआप डोक्यावर नसता येते पण टायर गाडीत ठेवणं, मॉबनं पुढं मागं चालणं आणि ह्या गोष्टी अनाकलनीय म्हणजे ह्या तपासाधी सिद्ध होऊ शकते. मिशनवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.